जिंदाबाद 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 कामगार एक छुट्टीचा येसो कामगार एक छुट्टीचा येसो सगळ्या घोषणा डबल द्यायचे सगळ्या घोषणा डबल द्यायचे सगळ्या विजय असो विजय असो कामगार एक छुट्टीचा येसो येसो कामगार एक छुट्टीचा येसो येसो हम सब एक है एकच रत्न आता
साहेब शासनाने अनेक कारवाई करण्याचा ह्याच्या अगोदरचा प्रयत्न करून बघितलेला आहे। आता आणखीन कडक कारवाई करण्याचा प्रयत्न करायचा विषय आता तुमच्यापर्यंत आलाय। आमच्या सर्व कामांच्या कामगारांची एकच इच्छा आहे की विलीनीकरण होईपर्यंत कुठलीही कारवाईची धास्ती आपल्या कुठल्याही कामगारात राहिलेली नाही, अद्याप नाही। त्याच्यामुळे कारवाईला भीक आम्ही कुठल्याही प्रकारची कामगार म्हणून घालणार नाही। भले काही वाटल ते होऊ दे, विलीनीकरण मिळेपर्यंत आमचा लढा कायम स्वरूपी चालू राहणार आहे। कुठलीही कडक कारवाई करू द्या, कुठल्याही कारवाईला सामोरं जायचे अखंड महाराष्ट्रातल्या 95,000 कर्मचाऱ्यांची तयारी आहे आणि ती एक मुकान आणि एक दिलान आपण या ठिकाणी ठामपणे सांगतो। काय सांगाल, परिवहन मंत्र्यांनी इशारा दिलाय तुम्हाला, आता कोण मेस्मा लावा, रेशमा लावा, काही लावा, आता कामगार कधी इथून हटणार नाही। ज्या न्याय हक्का मागण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत, चांदा ते बांध्यापर्यंत सर्व कामगार या आझाद मैदानावरती उपस्थित आहे। आता साहेबांनी कोणताही काही लावला तर आता कोणताही कामगार घाबरणार नाही आणि माघार येणार नाही। फक्त एकच मागणी आहे, राज्य शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा आणि विलीनीकरण राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा। याच्या व्यतिरिक्त आमचं कोणतीच मागणी नाही। साहेब हे सांगा की तुम्ही मेस्मा कारवाईसाठी पात्र आहात का? अजिबात नाही, मेस्मा कारवाईसाठी पात्र आम्ही राहू शकत नाही। कारण मेस्मा सारखी कारवाई राज्य शासित कर्मचाऱ्यांच्यावर करा किंवा करू शकते ही आतापर्यंतची माहिती आहे, अधिकृत माहिती आहे अशी। आम्ही तर राज्य शासनात विलीनीकरण करा म्हणून लढायला लागलोय, अजून आमचं राज्य शासनात विलीनीकरणच झालं नाही। तर जे राज्य शासनाचे कर्मचारी नाहीत त्यांच्यावर मेस्मा कसा काय लागू करू शकताय असाही मला राज्यकर्त्यांना, राज्यातल्या इथल्या बसलेल्या सगळ्या व्यक्तींना माझी विनंती आहे की सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं की जर आम्ही राज्य शासनाचे कर्मचारीच अजून घोषित केलेले नाही तर मग राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना घोषितच करायच्या अगोदर त्यांच्यावर मेस्मा आणि हे कारवाई कुठली, मला एक विनंती करायची आहे। मी साहेब ग्रामपंचायतीला तुम्हाला मतदान केले, मी साहेब पंचायत समितीला तुम्हाला मतदान केले, मी साहेब जिल्हा परिषदला मी तुम्हाला मतदान केले, मी साहेब जिल्हा परिषदला मतदान केले, मी तुम्हाला लोकसभेला मतदान केले, विधानसभेला मतदान केलेलं आहे। त्याच्यामुळं मी माझा हक्क आहे, माझा न्याय मागायचा हक्क आहे तो, आणि हक्क म्हणजे आम्ही आझाद मैदानावर बसलोय ते विलीनीकरण मागण्यासाठी बसलोय। विलीनीकरण मागत असताना मी तुम्हाला माझे मायबाप म्हणून समजतोय। आमच्या या 95,000 कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण 95,000 कर्मचाऱ्यांनी आम्ही तुम्हाला मायबाप समजतोय। मायबापाची भूमिका तुमची असायला पाहिजे,
लेकरावर कारवाई करण्याचा जो बडगा चाललाय ती लेकरू तुम्हाला न्याय मागण्यासाठी बसलेला आहे, न्याय मागत आहे, त्यांना न्याय द्यायचं काम करावं। मी एस्मा सारख्या कारवाई सारखं यासारखं प्रकार जे काय चाललेत ते या लेकरांच्या बाबत चाललेली कारवाई चुकीच्या पद्धतीने नाही आणि असं सरकार म्हणून तुम्ही करणं योग्य नाही असं मला वाटते। दादा काय सांगाले, काल परिवहन मंत्र्यांनी असे पण म्हटलं की जी बडतर्फीची आणि निलंबनाची कारवाई केलेली आहे यापूर्वी आम्ही त्याचा पुनर्विचार केला असता, पण आता पुनर्विचार पण केला जाणार नाही आणि ते आम्हाला माहितीच आहे, ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत, पण आम्ही कुठल्याही कारवाईच्या कुठल्याही दबावाच्या आता पुढे गेलेलो आहोत। परतीचे सर्व द्वार आम्ही कापलेले आहोत, कारण ही आमची एकट्याची लढाई नाही, सर्व जगाचं महाराष्ट्राचं देशाचं आमच्याकडे लक्ष, ही सर्व शोषितांची वंचितांची आणि यांचा जो डाव आहे सर्व शासकीय उपक्रम खाऊन खाजगी भांडवलदाराच्या घशात घालण्याचे त्याविरुद्ध ही आमची लढाई आहे। त्याच्यामुळे ही लढाई आम्ही जिंकणं खूप महत्त्वाचं आहे, आम्ही जिंकलो तर खूप चळवळीला वाव मिळणार आहे पुढे, त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी पडणार नाहीत, राज्य शासनाचं विलीनीकरण घेऊनच आम्ही थांबणार आहोत। परिवहन मंत्री शिवसेनेचे आहेत, शिवसेना नेहमी मराठी माणसांच्या मागे उभं राहिली आहे, दिसतंय असं की परिवहन मंत्री तुमच्या मागे उभं राहतील? आम्हाला वाटलं होतं, कारण त्यांच्या जाहीरनाम्यातच राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होतं, त्याच्यामुळे आम्ही त्यांनीच आम्हाला हे स्वप्न दाखवलेले आहेत आणि त्या मागणीसाठी आम्ही जेव्हा आंदोलन चालू केलं आम्हाला वाटलं ते एक दोन दिवसात हे होऊन जाईल, पण आता आम्हाला कळतंय की हे शासन फक्त मत मागण्यासाठी सामान्यांचं मराठी माणसाचं आहे, परंतु त्यांचा उद्देश केवळ भांडवलदाराचं भरं करणं आणि स्वतःचं भलं करणं आहे। आता आम्हाला हे कळतंय, त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत हटणार नाहीत आणि आम्ही तुमच्यामार्फत मागणी करतो की ह्यांनी जे आतापर्यंत टेंडर काढलेले आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारे यांनी कमिशन काढलेलं आहेत, त्या सर्वांची चौकशी व्हावी। दादा काय सांगाल, महाराष्ट्रातली परिस्थिती आजची काय आहे? महाराष्ट्राची परिस्थिती आज बरीच आहे, चांगली आहे आणि कोणीही कामावरती नाही। आमचा जे दुखवटा आहे ते दुखवटा आम्ही पाळत आहे, 250 जे आगार आहेत 250 आगारामध्ये सर्व दुखवटा पाळत आहेत, कोणीही कामावरती नाही आणि जोपर्यंत राज्य शासन विलीनीकरण करणार नाही तोपर्यंत आमचा एसटी कामगार एकही कामावर जाणार नाही।